नमस्कार, आज आपण तांदळाच्या पिठाचा मस्त असा एक खमंग व चवदार पदार्थ करणार आहोत. करायला खूप सोपा आहे आणि अगदी झटपट तयार होतो. सकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी, टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या वेळेस जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा बनवू शकता. तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया. तांदळाच्या पिठाचा हा खमंग पदार्थ करण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेऊन त्याला असं उभं चिरून घेतलंय, तर ते एका भांड्यात घालायचेत. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो पण चिरून घेतलेत आणि 2 टेबलस्पून किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे. तर हे यामध्ये खूप छान लागतं, तर जरूर घाला. थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर आता 1 कप तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेऊन मी त्या खलबत्त्यात ठेचून घेतल्या होत्या, तर त्या पण घालूया. आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या पण बारीक चिरून घेतल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं पण मी अगदी बारीक चिरून घेतली आहेत, म्हणजे त्याचा स्वाद यामध्ये छान उतरतो. 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे सगळं आपण चमच्याने मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून आता पीठ भिजून घेऊया. तर आपल्याला हे पीठ फार पातळ ठेवायचं नाही, मध्यम स्वरूपाचं ठेवायचं आहे. त्यामुळे जसं लागेल तसंच पाणी घालायचं आहे, एकदम पाणी घालू नका. तर हा पदार्थ खूप झटपट तयार होतो आणि खायला पण एकदम भारी लागतो. तर हे पीठ मी असं भिजून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता असं ठेवलं आहे. रंग पण याला खूप सुरेख आला आहे. गॅसवर मी एक तवा ठेवला आहे, यावर आता 1 चमचा तेल घालूया आणि ते सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. आणि लगेच हे पीठ घालायचं आहे, तर 2 चमचे मी यावर पीठ घातलं आहे. तर फार हे जाडही करायचे नाहीत आणि फार पातळही नाही, तर मध्यम स्वरूपाचे ठेवायचे आहेत. चमच्याने सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. कडेने सुद्धा असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर हे भाजून घ्यायचेत. तर आता 2 ते 3 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवूया, म्हणजे व्यवस्थित भाजले जातील. तर साधारण आता 3 ते 4 मिनिट झाली आहेत, झाकण काढून पाहूया. तर वरून थोडंसं कोरडं व्हायला सुरुवात झाली आहे. तर तेल घालायचं आहे, तर तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता. मी 1/2 चमचा तेल घातलं आहे आणि याला आता पलटून घेऊया. तर एकदम मस्त असं भाजल्या गेलं आहे. खालच्या बाजूने पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. चमच्याने असं दाबून फिरून घ्यायचं, म्हणजे चांगले भाजले जातात. आणि दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित भाजले गेले की मग काढून घ्यायचेत. तर दिसायला पण हे खूप छान दिसतात. आता हा आपला भाजून झाला आहे, तर काढून घेऊया. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण असे 4 तयार होतात आणि 2 खाल्ले तरी पोटभरीचे होतात. कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही खाऊ शकता. मुलांना टिफिनमध्ये दिले तरी हे छान राहतात. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर अगदी झटपट तुम्हाला हे बनवता येतील. अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणारा गव्हाच्या पिठाचा एक चवदार नाश्त्याचा प्रकार करणार आहोत. करायला खूप सोपा आहे, तर लगेच आता आपण कसा बनवायचा ते पाहूया. सर्वात आधी आपल्याला भाज्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत, तर त्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालूया. 1/2 चमचा जिरे घालायचेत. स्टीलच्या कढईमध्ये नेहमी तेल आधी घालायचं आणि मग गॅस चालू करायचा आहे, म्हणजे ती जळत नाही. तर जिरे आता छान तडतडले आहेत. यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालूया. कढीपत्त्याला मी थोडंसं कट करून घेतलं आहे. आणि लगेच इथे मी 1/2 कप कांदा चिरून घेतला आहे. थोडासा कांदा परतून घेऊया. कांदा थोडासा गुलाबीसर झाला की इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत.
पाव कपच सिमला मिरची पण चिरून घेतली आहे. पाव कप गाजर घालायचं आहे आणि परत हे थोडंसं परतून घेऊया. या भाज्या आपल्याला फार परतायच्या नाहीत. एक अर्धा मिनिट परतून झाल्या की लगेच टोमॅटो घालूया. तर एक छोटा टोमॅटो पण मी चिरून घेतला आहे. एक मिनिटभर सगळं परतायचं आहे. आता एक मिनिट झालं आहे तर भाज्या इथे आपल्या परतून झाल्या आहेत. तर एवढ्याच आपल्याला परतायच्या आहेत, फार मऊ करायच्या नाहीत. अशा भाज्या परतून घेतल्या म्हणजे हा नाश्ता खायला खूप खमंग लागतो. तर आता गॅस बंद करूया आणि हे खाली काढून थंड करून घ्यायचं आहे. आपल्या भाज्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण पीठ भिजून घेऊया. तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, ते एका भांड्यात घालायचं आहे. आणि पाव कप बारीक रवा घेतला आहे, तो पण घालूया. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाव चमचा हळद. अर्धा चमचा तिखट. आपण मिरची पण घातली आहे त्यामुळे मी तिखट कमी घातलं आहे. पाव चमचा गरम मसाला. हे सगळे कोरडे जिन्नस आधी आपण थोडेसे मिक्स करून घेऊया म्हणजे व्यवस्थित सगळं मिक्स होतं. आणि इथे मी आता एक चमचा लसूण आल्याची पेस्ट घेतली आहे, ती पण घालायची आहे. पाव कप कोथिंबीर, तर भरपूर कोथिंबीर घातली आहे. थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी आता अर्धा कप दही घेतलं आहे. तर हे दही यामध्ये घालायचं आहे. तर थोडंसं हे असंच फेटून घेऊया यामध्येच आणि मग घालायचं आहे. दही घातल्यामुळे या नाश्त्याला छान अशी आंबूस चव येते आणि मग सोडा इनो काही घालायची गरज पडत नाही. आता पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला फार पातळ किंवा फार घट्टही ठेवायचं नाही, थोडंसं मध्यम ठेवायचं आहे. तर जसं लागेल तसं पाणी घालूया. पीठ मी आता हे असं भिजून घेतलं आहे. तर जवळपास एक कपपेक्षा थोडंसं जास्त पाणी मला लागलं आहे. यामध्ये आता अगदी चिमूटभरच हिंग घालूया. आणि या भाज्या पण आता थंड झाल्या आहेत म्हणजे थोड्याशा कोमट आहेत. तर यामध्ये घालायच्या आहेत आणि परत सगळं मिक्स करून घेऊया. तर एकदम मस्त असं कलरफुल बॅटर दिसतंय. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पत्ता कोबी किंवा बीन्सच्या शेंगा असतात त्या पण घालू शकता. आता एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ आपण एक मिनिटभर फेटून घेऊया म्हणजे छान फुलून येतं. हे असं बॅटर आता झालेलं आहे. यापेक्षा पातळ याला करायचं नाही, असंच ठेवायचं आहे. तवा आता छान गरम झालेला आहे. तर यावर तेल घालायचं आहे आणि ते थोडंसं पसरून घेऊया. आणि पीठ परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि मग मध्यभागी असं सोडायचं आहे. तुम्हाला जाड पातळ कसे आवडतात त्याप्रमाणे ठेवायचे, पण थोडेसे मध्यमच ठेवायचे. याला तुम्ही भाज्यांचा चिला किंवा धिरडे काहीही म्हणू शकता. तर असाच आता हा लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. अगदी थोडं यावर मी तेल घातलं आहे. अगदी बिना तेलाचे सुद्धा हे नॉनस्टिकच्या तव्यावर छान होतात. तर तेल तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकता. आता पलटून घेऊया. तर एकदम मस्त असं भाजल्या गेलं आहे. छान खरपूस दिसतंय. गरमागरम हे खायला खूप छान लागतात आणि अगदी पोटभरीचे होतात. आता खालच्या बाजूने पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि छान असं दाबून भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित आता भाजून झालेलं आहे. तर काढून घेऊया.
एकदम मस्त असं खरपूस भाजलं गेलंय आणि छान दिसतंय. पहिल्यापेक्षा दुसऱ्याला नेहमी कमी तेल लागतं आणि पहिल्यापेक्षा दुसरा चिला जास्त छान होतो. तर आता मी पहिल्यापेक्षा थोडंसं कमी तेल घातलं आहे. परत पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे आणि असं मध्यभागी सोडायचं आहे. आता पसरून घेऊया. आणि आता लो टू मीडियम फ्लेमवर हे दुसरं पण भाजून घ्यायचं आहे. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केले तसे 8 ते 10 चिले तयार होतात. तर 4 जणांना हा अगदी पोटभरीचा नाश्ता होतो आणि यामध्ये आपण भाज्या घातल्या आहेत त्यामुळे खायलाही खूप खमंग लागतो. कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही खाऊ शकता. अगदी झटपट होणारे टोमॅटो ऑमलेट करणार आहोत. खूप साधी सोपी रेसिपी आहे. यासाठी इथे मी 2 मोठे टोमॅटो घेतले आहेत, थोडंसं आलं घेतलं आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तर टोमॅटोच्या मी इथे फोडी करून घेतल्या आहेत. तर या एका मिक्सरच्या भांड्यात घालूया. हिरव्या मिरच्याचे पण थोडे तुकडे करून घेतलेत. लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. आलं पण थोडंसं मी कट करून घेतलं आहे. लसूण आणि आल्या मिरचीमुळे आणि असं वाटून घेतल्यामुळे हा नाश्ता चवीला खूप छान लागतो. हे ऑमलेट एकदम मस्त टेस्टी होतात. 1 चमचा जिरे घालायचेत आणि हे सगळं आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर इथे मी हे वाटण तयार करून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता एका भांड्यात काढूया. याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी घातलं आहे आणि ते यामध्ये घालायचं आहे आता. आणि सगळं एकत्र करून घेऊया, मिक्स करायचं आहे. इथे मी आता 1 वाटी गच्च भरून बेसन घेतलं आहे. वजनामध्ये साधारण हे 100 ग्रॅम आहे. आणि 1/2 वाटीला थोडंसं कमी तांदूळाचं पीठ घेतलं आहे, ते यामध्ये घालायचं आहे. यामुळे हे ऑमलेट एकदम मस्त कुरकुरीत होतात. तांदूळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे बारीक रवासुद्धा वापरू शकता. 1/2 चमचा ओवा घेतला आहे, तर तो थोडा असा हातावर चोळून घालायचा, म्हणजे त्याचा स्वाद छान येतो. 1/2 चमचा हळद घालायची आहे. 1/2 चमचा लाल तिखट. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे सगळं आता चमच्याने पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया. तर लागेल तसं पाणी घालायचं आहे. हा नाश्ता खूप झटपट तयार होतो आणि चवीलाही हे ऑमलेट एकदम भारी लागतात. आता यामध्ये आपण हा चिरलेला बारीक कांदा घालूया. तर मी 1/2 कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, तर भरपूर कोथिंबीर घालायची आहे. आणि हे सगळं परत आता चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे असं बॅटर आता झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही, कारण यामध्ये आपण टोमॅटो घातलेत त्यामुळे थोडंसं हे बॅटर घट्टच ठेवायचं आहे. तर आता लगेच याचे ऑमलेट करायचेत. तवा पण आपला छान गरम झालेला आहे, तर यासाठी तवा एकदम छान कडकडीत गरम करून घ्यायचा. आणि यावर आता मी 1 चमचा तेल घातलं आहे. आता हे पीठ घालूया. तर कडेने आधी सुरुवात करायची पीठ सोडायला आणि नंतर मध्ये सोडायचं आहे, कारण मध्यभागी तवा खूप गरम असतो, तापलेला असतो. त्यामुळे कडेने आधी सुरुवात करायची आणि मग मध्यभागी पीठ घालायचं. आता हे थोडंसं पसरून घेऊया, पण हे ऑमलेट आपल्याला थोडे जाडच ठेवायचेत. आणि चमच्याने मी ह्याला एकसारखा आकार देऊन घेतला आहे, म्हणजे छान गोल तयार होतात. आता वरच्या बाजूने हे छान कोरडं झालं आहे. तर यावर मी थोडंसं तेल घातलं आहे. तेल तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त वापरू शकता. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्येच ठेवायची आहे. आणि याला आता आपण पलटून घेऊया. तर एकदम मस्त असं हे ऑमलेट भाजलं गेलं आहे, तुम्ही पाहू शकता. खूप सुरेख रंग आला आहे. तर आता दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. चमच्याने असं दाबून व्यवस्थित फिरवून भाजायचं आहे, म्हणजे अगदी चांगलं भाजलं जातं आणि छान कुरकुरीत होतं.
दोन्ही बाजूने छान भाजून झालं की याला मग काढून घ्यायचं आहे. अजून एक आपण बनवूया, तर तव्यावर मी तेल घातलं आहे, पसरून घ्यायचं आहे आणि मग यावर पीठ सोडायचं आहे. कढईने सोडत मग मध्यभागी सोडायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियमच्या मध्येच ठेवायची आहे. आणि थोडंसं वरून कोरडं झालं की मग पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झाल्यावर काढून घ्यायचं आहे. तर आपलं हे दुसरं ऑमलेट पण इथे छान भाजून झालं आहे. तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 6 ते 7 मोठे ऑमलेट तयार होतात. भरपूर पालकचा वापर करून खमंग असा पालक पराठा बनवतोय. तर ज्या पद्धतीने आज आपण हा पराठा करणार आहोत त्यामुळे भरपूर पालक खाल्ला जातो आणि खायलासुद्धा हा पराठा अतिशय रुचकर लागतो. पालक पराठा करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पालक थोडासा परतून घ्यायचा आहे. त्यासाठी एका पॅनमध्ये मी आता 1 चमचा तेल घातलं आहे. इथे मी आता 150 ग्रॅम पालक धुवून नंतर चिरून घेतला आहे, तर तो या पॅनमध्ये घालूया आणि याला अगदी कमी फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर असं केल्यामुळे याचा कच्चेपणा तर कमी होतोच आणि शिवाय आपण कितीही पालक घेतला तरी तो परतल्यामुळे आकाराने कमी होतो आणि मग भरपूर पालक आपल्या पोटात जातो. आणि पालकाचा भरपूर वापर केल्यामुळे पराठा पण खायला एकदम छान लागतो. तर तुम्ही पाहू शकता अगदी 1 मिनिटातच हा पालक आकाराने कमी झालेला आहे. तर एवढाच आपल्याला परतून घ्यायचा आहे. गॅस बंद करूया आणि हा खाली काढून थंड करून घ्यायचा आहे. इथे मी आता 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, तर ते एका भांड्यात घालूया आणि 2 चमचे हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालायचं आहे. तर बेसन घातल्यामुळे हा खायला खूप खमंग लागतो पराठा. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी आता 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याची पेस्ट करून घेतली आहे, ती घालूया. 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत. 1/2 चमचा ओवा थोडासा हातावर असा चोळून घालायचा आहे. 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा तिखट घातलं आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकता. लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखट नाही घातलं तरी चालेल. सगळं थोडंसं हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे हे जे सुके जिन्नस आहेत ते व्यवस्थित मिक्स होतात. आणि यामध्ये आता आपण जो पालक परतून घेतला आहे तो घालायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आकाराने हा किती कमी झाला आहे. सुरुवातीला हा एवढं भांडं भरून होता, आता एकदम कमी झालेला आहे. तर हा यामध्ये घालायचा आहे. तर आपण नेहमी पालकचा पराठा बनवतो त्यामध्ये आपण पालक थोडासा उकडून घेऊन नंतर मिक्सरमधून फिरून घेतो किंवा कच्चा पालक चिरून टाकतो. पण या पद्धतीमुळे पालकाचा कच्चेपणासुद्धा कमी होतो आणि भरपूर पालक असल्यामुळे पराठासुद्धा खायला छान लागतो. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि इथे मी आता आपल्या दुधावरची साय घेतली आहे, ती 2 चमचे घालूया. किंवा साईच्या ऐवजी तुम्ही 1 टेबलस्पून तूप किंवा तेलही वापरू शकता. आता हे सगळं आपण हाताने मिक्स करून घेऊया. तर यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. सुरुवातीला हा पालक आणि पीठच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर गरज पडली तरच पाणी घालायचं आहे. पण शक्यतो यासाठी पाणी वरून लागतच नाही, कारण पालकाला पाणी सुटतं आणि त्यामुळे मग वरून पाणी घालायची गरज पडत नाही. तर हे सगळं मी आता पीठ भिजून घेतलं आहे आणि वरून पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. हात पण मी आता धुवून घेतलेत. शेवटी थोडंसं खाली तेल घालूया आणि या पिठाला एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याचा चिकटपणा कमी होतो. आणि लगेच पराठे करायचे आहेत, कारण याला असंच आपण ठेवून दिलं तर पालकाला पाणी सुटतं आणि मग पीठ पण सैल होतं. तुम्हाला गरज पडली तर थोडा पाण्याचा वापर करू शकता आणि पीठ फार सैल झालं आहे असं वाटलं तर वरून गव्हाचं पीठसुद्धा तुम्ही घालू शकता. तर आपण जे साहित्य घेतलं आहे त्यामध्ये जवळपास 5 पराठे तयार होतात. आता 1 गोळा घेऊन थोडासा मळून घ्यायचा आहे आणि मग पीठ लावायचं आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता पुरीप्रमाणे आधी लाटून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं यावरून तेल घालायचं आहे. आणि आता पीठ पण घालूया आणि घडीच्या पोळीप्रमाणे ह्याला फोल्ड करायचं आहे. असं केल्यामुळे हा पराठा खूप हलका लागतो खायला. आता पीठ लावून याला नेहमीच्या पराठ्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे.
तर थोडंसं मी इथे जाडच लाटून घेतलं आहे, तुम्ही हवं तसं लाटून घेऊ शकता. तर आता हा भाजून घेऊया. तवा पण छान गरम झालेला आहे. तर पराठा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची आहे. एखादा मिनिट झाला आणि वरून थोडंसं कोरडं व्हायला सुरुवात झाली की पलटून घ्यायचं आहे. आणि आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आहे आणि तेल लावून हा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही तुपाचासुद्धा इथे वापर करू शकता. तर पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण तेल लावून घ्यायचं आहे. तर दोन्ही बाजूने उलटसुलट करून छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा ह्याला रंग आला आहे आणि खूप छान दिसतो आहे. अगदी व्यवस्थित भाजल्या गेला आहे. गरमागरम असा पराठा लोणच्यासोबत खायला खूप भारी लागतो. आता पराठ्याची आपण आणखी एक पद्धत पाहूया. तर आधी पुरीप्रमाणे ह्याला लाटून घ्यायचं आहे, नंतर तेल लावायचं आहे आणि पहिलेप्रमाणेच थोडंसं पीठ घालूया. घडीच्या पोळीप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आता जिकडे ह्याचं टोक आहे तिकडेच ह्याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे छान असा त्रिकोणी आकार येतो. तर असे पराठेसुद्धा मुलांना खायला खूप आवडतील. हा पराठा पण आपण भाजून घेऊया. थोडासा वरून कोरडा व्हायला सुरुवात झाली की पलटून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करून दोन्ही बाजूने तेल लावून खरपूस असा पहिलेप्रमाणेच भाजून घेऊया. तर खूप छान असा ह्याला रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त असा दुसरा पराठा पण भाजला गेला आहे. तर काढून घ्यायचा आहे. आणखी एक आपण पराठ्याची तिसरी पद्धत पाहूया. तर पुरीप्रमाणे ह्यालासुद्धा लाटून घ्यायचं आहे, तेल लावायचं आहे, थोडंसं पीठ घालूया आणि आता दोन्ही बाजू अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत. परत थोडंसं पीठ घालायचं आहे आणि या दुसऱ्या दोन्ही बाजूसुद्धा फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याला छान असा चौकोनी आकार येतो. आणि पहिलेप्रमाणेच पीठ लावून यालासुद्धा लाटून घ्यायचं आहे. हासुद्धा मी इथे चौकोनी आकारात लाटून घेतला आहे. तर ह्यालासुद्धा रंग एकदम छान आला आहे आणि खूप मस्त भाजला गेला आहे. तर अशा पद्धतीने हे पालकचे पराठे एकदा जरूर करून पहा. भरपूर पालक असल्यामुळे खायला अतिशय रुचकर लागतात. मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा कधी पोळीभाजीचा कंटाळा आला तर अगदी पटकन तुम्ही हे पालकचे पराठे बनवू शकता. नुसत्या दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खायला तर अप्रतिम असे लागतात. तर हे पराठे केल्यानंतर कशी वाटली रेसिपी कमेंट करून मला अवश्य सांगा. आवडली तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.